भादली पराळा शिवरस्ता ते चिकटगावकर या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासन दुर्लक्ष करत होते. तसेच या परिसरातील शेतकऱ्यांना ऊसाचे ट्रक ट्रॅक्टर शेतीमालाच्या वाहतुकीसाठी अडचण येत होती. दरम्यान ही सर्व व्यथा वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे यांच्याकडे मांडली असता त्यांनी तात्काळ आदेश देत संबंधित यंत्रणेला रस्त्यासाठी खडीकरण व मजबूतीकरणाचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच भादली पराळा शेतीवरील मुलामुलींना कॉलेजच्या जाण्यासाठी बंद पडलेली बस पुन्हा सुरू करण्याची मागणी केली असता आमदार साहेबांनी ताबडतोब या मागणीची दखल घेत संबंधित अधिकाऱ्याकडून पाठपुरावा करून मंगळवारपासून ती बस सुरू करण्यात येईल असे जाहीर आव्हान केले व यावेळी परिसरातील शेतकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी संदीप गायकेसह आधार न्यूज वैजापूर. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राईब